पहा रणसंग्राम विधानसभा निवडणूक फक्त निर्भीड विचार न्यूज वर. आपण जर आमचे न्यूज चॅनल निर्भीड विचार न्यूज सबस्क्राईब केले नसेल तर आधीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि पाहत राहा ताज्या घडामोडींसह निर्भीड विचार न्यूज. काँग्रेस पक्षाचे जळगाव महानगर अध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी नुकताच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी गुरुवारी दुपारी जळगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. डॉक्टर राधेश्याम चौधरी जळगाव काँग्रेसची बुलंद तोफ होते. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जळगाव शहरात जनतेसाठी विविध आंदोलनं केली होती. जळगाव फर्स्टच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर जळगाव शहरात जनआंदोलन उभे केले आहे. त्यांचं मूळ गाव शिरपूर तालुक्यातील भाटपुरा आहे. त्यांचे लहान बंधू भाटपुरा गावाचे सरपंच आहेत. डॉक्टर राधेश्याम चौधरी यांचा भाटपुरा येथील परिवार गेल्या 30 वर्षापासून अमरीशभाई पटेल यांच्यासोबत आहे. कालच अमरीशभाई पटेल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्यातील निर्णय प्रक्रियेतील एक महत्वाचा घटक असलेले आमदार आदरणीय गिरीश भाऊ महाजन, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील उत्सवाच्या अजेंड्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये सहभागी होऊन एक खालीचा वाटा उचलण्यासाठी मी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहे. तत्पूर्वीच मी माझा राजीनामा प्रांताध्यक्ष, AICCC जनरल सेक्रेटरी आणि AICCC प्रेसिडेंट यांना पाठवलेला आहे आणि जळगाव शहरातील विविध प्रश्नांवर आतापर्यंत शहराचे आमदार आदरणीय राजूमामा, MLC आदरणीय चंदूभाई पटेल हे सर्व मंडळी यांच्या समोरच्या बाजूला राहून विविध आंदोलनाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांची बाजू मांडून शहरातील समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न केला. इथून पुढे ज्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलनं करावी लागली त्या समस्या सोडवण्यासाठी आदरणीय भाऊंच्या नेतृत्वात आणि मामांच्या मार्गदर्शनात, चंदूबाईंच्या मार्गदर्शनात त्या समस्या सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षामध्ये जाऊन त्याचा योग्य तो पाठपुरावा करून जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल. राजकारण करून पोट भरणे हा माझा कधीच उद्देश नव्हता आणि राहणार नाही. जनतेच्या हिताच्या दृष्टीने जी काही भूमिका पालकमंत्री आदरणीय भाऊ निश्चित करतील त्या भूमिकेत जनतेच्या सेवेचा अजेंडा सुरू ठेवेल. धन्यवाद. प्रत्येक राजकीय प्रवासामध्ये वेगवेगळे वळणे येत असतात आणि मला असं वाटतं की आज जेव्हा जळगाव जिल्हा महाराष्ट्राचे निर्णय घेण्यामध्ये मोठी महत्वाची भूमिका अदा करतो त्याचवेळी या मोठ्या निर्णय प्रक्रियेमध्ये एक खारीचा वाटा बनून एक छोटासा सैनिक बनून त्यांच्यासोबत काम करावं त्यांच्या मार्गदर्शनात आणि प्राथमिकता जळगावकरांचा जो अजेंडा आहे तो अजेंडा पुढे नेण्यासाठी भाऊंच्या नेतृत्वात आणि राजूमामांच्या सहकार्याने काम करायचा प्रयत्न आहे. नाही, आतापर्यंत काँग्रेसच्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि स्थानिक नेतृत्वात जे काही नेते पदाधिकारी होते यांनी जे मला सहकार्य केलं 10 वर्षाच्या प्रवासात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कुणाबद्दल तक्रार करून काही मार्ग बदलण्याची माझी इच्छा नाही. सकारात्मक दृष्टीने पुढे बघूया भूतकाळ बघण्यापेक्षा असा माझा प्रयत्न आहे. आपले देखील मनापासून स्वागत, मनापासून आभार मानतो की माध्यमांनी ज्या पद्धतीने विरोधी पक्षामध्ये असताना माझी भूमिका प्रशाने मांडली, जनतेसमोर नेली, तसंच जो काही चांगला प्रयत्न मी सत्ताधारी पक्षामध्ये असताना करेल ती भूमिका आपण जनतेसमोर मांडावी अशी विनंती माझा प्रार्थना आपल्याला करतो.